मीरा भाईंदर महानगर पालिका के अंतर्गत जरीमरी तालाब काशी गांव का इस वक्त हम यहां पर मौजूद है, जहां पर एक युवक की मृत्यु हो गई ऐसी सूचना मिली है। आइए देखते हैं क्या है पूरा मामला। क्या घटना घटी है? देखिए, जिसकी बॉडी मिली है पानी में, उनका नाम निजामुद्दीन शेख करके है, जनता नगर में ही रहता है वो। उसकी उम्र लगभग अभी बताई जा रही है कि 32-35 के आसपास है। कुछ आपसी झगड़े की वजह से या कुछ ऐसा बताने वाले बोल रहे हैं, हम तो तुरंत 10 मिनट के बाद ही पहुँचे यहाँ पे, और वहाँ पे झगड़ा होने के कारण उन्होंने वहाँ से कूदा, ग्रिल के ऊपर से उड़ी मारी ऐसा। तो अभी उसकी डेड बॉडी मिली है, क्या डेथ हुआ है किस तरीके का? अभी तो पानी में गिर के तो पानी में डूबने की वजह से ही मौत का पता चल रहा है। अभी बॉडी लेके गए तो पोस्टमार्टम होने के बाद पता चलेगा कि उसके रीज़न क्या है। थैंक यू। भोसले साहब सांगा, काय घटना घडली? घटना अशी घडली, संध्याकाळी मला वाटतं 9-9:30 दरम्यान तर मुलांचे काहीतरी आपसामध्ये वाद झाले असं की इथं काही लोकांनी इथं सांगितलं। त्या वाद झाल्याच्यानंतर त्यांनी त्या रागामध्ये उडी मारली आणि पाण्यामध्ये तो पडला। आम्हाला इमिजिएटली कळलं, तिथे मातेजीने आमच्या त्यांनी मला फोन केला, आपलं फायरला फोन केला, मी फोन केला आणि फायरच्या आमच्या टीम जी आहे मीरा भाईंदर महापाली त्वरित येऊन जे साधन आपल्याकडे आहे त्या साधनामध्ये त्यांनी प्रयत्न केले आणि बॉडी म्हणजे एक्सपायर बॉडी आपल्याला मिळाली। कोण होता, नेमकी कार्ड काय होता, किती वाजता उडी घेतली? नदीम म्हणून आपल्याकडे जनता नगरमध्ये मुलगा राहतो, चांगला मुलगा होता, तो रेतीचे हे करून व्यवसाय करत होता। पण ते मुलामुलांचे त्यांचं काहीतरी वाद झाले असं काही कळलं, म्हणजे बाहेर काही लोकांनी सांगितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी उडी घेतली आणि आतून मत मिळाला। मी खास करून मी आपले फायर ब्रिगेडचे लोक आहेत त्यांना आणि पोलिसांना खास करून धन्यवाद आहे, कारण तातडीने पोलीस पण या ठिकाणी आले, तातडीने कमीत कमी वेळामध्ये फायरचे लोक आले। आपल्याकडे पर्याय व्यवस्था जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमधून बॉडी लवकर भेटत नाही, तरी पण या लोकांनी बॉडी शोधून दिली, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देईन। ते जे दुःख झालं आहे ते तर काय परत येणार नाही, पण या ठिकाणी पूर्ण पर्याय व्यवस्था असताना सुद्धा ही घटना घडली, याची चौकशी होईल आणि चौकशी व्हावी अशी आमची विनंती राहणार। मला 9:30-9:30 करीबन कॉल भेटलेला आहे आणि आम्ही त्वरित येऊन शोधकार्य आमचं काय चालू केलेलं आहे। शोधकार्य करताना आम्हाला ती बॉडी भेटलेली आहे आणि आम्ही ते नगरसेवक सचिन साहेब आणि भोसले साहेब आणि पोलीसवाले कार्यकर्ता सर्व असते इथे हाय सर्व शेकार्य केले सर्व लोकांनी आणि पब्लिक वगैरे सर्व आहे आणि यांना आम्ही बॉडी काढून दिलेली आहे आणि ते ॲम्ब्युलन्समध्ये घेऊन गेले। थँक्यू सर।